आमदार रोहितजी पवार आणि स्टेजवरील सर्व मान्यवर आणि इथं उपस्थित असलेल्या सर्व नागरिक हो आणि सर्व विजयी किंवा विजेत्या किंवा ज्यांना पारितोषिक मिळालं त्या सर्वांना सर्वांच्या तर्फे मला एवढंच सांगायचं आहे की करोनाच्या काळामध्ये डॉक्टरांनी जे काम केलं ते अतुलनीय आहे, त्याबद्दल शंकाच नाही. पण माझी स्वतःची भूमिका तुम्ही म्हणाल तर एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यावी की ही एक अशी आपत्ती होती की जी 100 वर्षांनी आली होती. 100 वर्षापूर्वी अशी आपत्ती आली होती असं म्हटलं होतं, पण कोणालाही माहीत नव्हतं, असं ध्यानीमध्ये नव्हतं अशा वेळेला ही आपत्ती आली. आणि त्यावेळेला प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती होती की हे नक्की काय आहे, हे अस्मानी संकट नक्की काय आहे हे कोणालाही माहीत नव्हतं, याच्यापासून कशी काळजी घ्यायची हेही आपल्याला माहीत नव्हतं, हे समोर आल्यानंतर ह्या आजाराला काय औषधं द्यायची हेही आपल्याला माहीत नव्हतं. आणि अशा वेळेला भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या डॉक्टरांनी या प्रत्येक आघाडीवर आपण लढलो आणि त्याप्रमाणे सर्व जनतेची आपण सोय केली, सेवा केली असं म्हणता येईल. मला एक विशेष हे सांगायचं की ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 25 मार्चला संपूर्ण भारतामध्ये लॉकडाऊन झालं त्यावेळेला सर्व दवाखाने हे चालू राहिले. टोपे साहेबांचं असं म्हणणं होतं की दवाखाने बंद आहेत, पण आम्ही पर्सनली प्रयत्न करून अनेक दवाखाने चालू ठेवले होते. पण त्यावेळेला लॉकडाऊनमुळे अनेकदा पेशंट्सना तिथं येता येत नव्हतं आणि त्यामुळं अनेकांना वाहनं नव्हती, हे नव्हती. तर अशा वेळेला आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे महाराष्ट्रातल्या साधारणतः 64 ठिकाणी ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली. तिथं डॉक्टर जायचे, त्यांना औषधं द्यायचे, त्यांना जर काही इतर त्रास असेल किंवा जर संशयास्पद लक्षणं असतील तर त्यांना टेस्टिंगसाठी पाठवायचं. काही फिवर क्लिनिक सुरू केली आणि काही ठिकाणी काही कम्युनिटी क्लिनिक सुरू केली. आणि मला सांगायला विशेष आनंद आणि अभिमान वाटतो की यासाठी माननीय टोपे साहेबांची मी त्यावेळेला भेट घेतली होती. त्यावेळेला मला त्यांनी असं एक संपूर्ण पत्र दिलं होतं की ह्या पत्राद्वारे तुम्ही महाराष्ट्रात कुठेही फिरू शकता. धन्यवाद साहेब. आणि त्याचा उपयोग खरोखरच म्हणजे ज्या वेळेला असे काही लोक आपल्या पाठीशी उभे राहतात त्यावेळेला आपल्याला खरोखरच संपूर्ण ठिकाणी जाऊन सेवा देता आली. डॉक्टरांचे अनेक प्रश्न होते, त्या प्रश्नांसाठी सुद्धा टोपे साहेबांनी वेळोवेळी आम्हाला होईल तितकी मदत केली आणि अनेक प्रश्न त्यांनी सोडवले. पीपी किट्सचा प्रश्न असेल, मास्कचा प्रश्न असेल किंवा काही औषधांचा प्रश्न असेल ते त्यांनी सोडवले. आजचा हा कार्यक्रम पत्रकार संघटनेचा आहे आणि मला एक असं वाटतं की मला तो ते दिवस अजूनही आठवतात की ज्या वेळेला संपूर्ण जनता लॉकडाऊनमध्ये बंद होती त्यावेळेला प्रत्येक पत्रकार हा अक्षरशः छातीची ढाल करून ठिकठिकाणी फिरत होता. त्यावेळेला अनेक गोष्टी अशा होत्या की लोकांना तिथं जे काही चाललं आहे त्याची माहिती नव्हती, त्यामुळं माझा अनेक चॅनेलशी संबंध आला, अनेक पत्रकारांशी संबंध आला आणि जे जे आपण असे ठावे ते इतरांचे शिकवावे या पद्धतीने काही जनजागृती केली आणि पत्रकारांचा ह्याच्यामध्ये वाटा खूप मोठा आहे. जे काही पूर्वी असं म्हणायचं की जे काही घडलं होतं ते सांगणं म्हणजे बातमी, पण काही वर्षापूर्वी त्याची व्याख्या बदलली की जे घडतं आहे ती बातमी. ती बातमी सर्व पत्रकार म्हणत होती, प्रत्येक घराघरात माणसा माणसात पोचवली. वर्तमानपत्र बंद होती परंतु या मीडिया पत्रकारांनी ठिकठिकाणी जाऊन ह्या गोष्टींची माहिती सांगितली. सुरुवातीच्या काळामध्ये लोकांना त्या बातम्या बघायला भीती वाटायची, पण बातम्याच बघितलं कारण बाकी काही नव्हतं आणि त्याचा परिणाम असा झाला की आज जे काही आपल्याला लॉकडाऊनचं यश दिसत होतं ते ह्या पत्रकारांनी जे काही बातमीच्याद्वारे आपल्याला जे काही आपलं उद्बोधन केलं त्यामध्ये आहे. यामध्ये मला एक जरूर आठवत आहे की अनेक पत्रकार बाधित झाले, काही पत्रकारांचा मृत्यू झाला. पांडुरंग रायकर, पांडुरंग रायकरचा जो मृत्यू झाला मला आठवतं तो माझ्याकडेही औषधाला यायचा होता म्हणून. आणि अशा गोष्टी त्यांनी अत्यंत उंग व्यक्तिमत्व असं स्वतःला झोकून देऊन त्यांनी काम केलं होतं आणि त्यात तो गेला. असे अनेक पत्रकार जे आहेत की त्यांनी झोकून काम केलेले आहेत. मी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे विशेष आभार असं मानेन की खरं तर आम्ही आपला सत्कार करायला पाहिजे, पण तुम्ही आमचा सर्व डॉक्टरांचा आणि इतर ज्यांनी ज्यांनी याच्यामध्ये काम केलं आपल्यापर्यंत जे काही योगदान दिलं
त्याबद्दल आमचा जो काही सत्कार केला त्याबद्दल आमच्या सर्वांतर्फे धन्यवाद. थँक्यू.